या सगळ्याच्या मागे पूर्वा आहे हे सिद्ध करायला अजून काय प्रूफ हवंय गाईज? हे सगळं तीच करतीये. म्हणजे ती पिकनिकच्या भांडणानंतर बदला घेतीये आणि फक्त मुक्ताचा नाही तर यावेळी आपल्या सगळ्यांचा. बरोबर आहे यार रुजू, कारण गेले 5-6 दिवस आपण तिला बऱ्यापैकी इग्नोर करतोय. म्हणजे त्याचाच वचपा काढतीये ती. माय गॉड, ही मुलगी कोणत्या थराला गेलीये यार? मला मला जीवे मारायची धमकी दिली हिने आणि माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली ही. या पूर्वाचा काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच हवा. मला तर लाज वाटते की आपण इतकी वर्ष तिला आपली मैत्रीण म्हणून आपल्या बरोबर कसं ठेवलं. आपल्या बरोबर तिच्या जवळच्या मैत्रिणीं बरोबर अशी कशी वागू शकते यार ही. मुक्ता, तू बरोबर बोलतेस. एकदाचा काय तो निकाल लावून टाकूया पूर्वा या प्रकरणाचा. असा धडा शिकवूया ना तिला की मैत्री हा शब्द उच्चारायची हिम्मतच नाही होणार तिची. थांबा, मी आत्ताच्या आत्ता तिला फोनच करते. हॅलो हॅलो. हॅलो. ऍक्च्युली मुद्दा मुलासला इथे आणलाय कारण आपल्या इव्हेंटच्या लीगल गोष्टींबाबत तो आपल्याला ऍडवाइस देईल असं म्हणतो. बट दॅट्स ऑफ कोर्स इफ यू डोंट माइंड. मला पूर्वानी सांगितलं की तुमच्या लगोरी टीम मध्ये तुमच्या 5 जणींशिवाय इतर कोणासाठीही जागा नाहीये. पण लीगल ऍडवायझरची पोस्ट तरी कमी असेलच ना. उल्हास तुम्ही बसा, त्याआधी आम्हाला पूर्वाशी जरा काही वेगळ्या मुद्द्यांवर बोलायचं आहे. काय झालंय ताई, काय बोलायचं माझ्याशी? इनोसेंट असल्याचा आव आणताना तुला लाज नाही वाटत पूर्वा? मुक्ता, काय झालंय? अजून एक शब्द तोंडातन काढलास ना पूर्वा, कानफाड फोडे ना तुझ. का मागे लागलेस आम्हा सगळ्यांच्या? इतक्या वर्षांची मैत्री एवढ्या सहज विसरलीस तू पूर्वा? इतकी आनळी झालीयस द्वेषाने? पिकनिक मध्ये जे झालं त्याचा असा बदला घेतेस तू पूर्वा? काय बोलताय तुम्ही आणि प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुला काय प्रॉब्लेम आहे पूर्वा? व्हॉट्स द इश्यू? घटकेत तू सगळ्यांशी चांगलं वागतेस आणि घटकेत चूड उगवतेस तू. आमचं आयुष्य म्हणजे काय वाटलं का तुला? खेळ वाटला का? आम्ही तुझ्या सिरियल मधले कॅरेक्टर्स आहोत. एक मिनिट, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. बांदेकर हाऊस तुला मिळालं नाही म्हणून माझं भाड्याचं घर विकत घेतलंस तू पूर्वा का? तर फक्त मला घराबाहेर काढायचं होतं म्हणून. मला त्रास व्हावा हीच इच्छा होती ना तुझी? तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना? माझ्याशी आहे ना तुझी दुश्मनी? मग माझ्या मुलाला का त्रास देतेस तू? त्यांनी काय बिघडवलंय का तुझ? आणि आम्हाला घराबाहेर काढून तू काय मिळवलंस पूर्वा? तुझ्या कर्मांनी तुझा संसार मोडायला आलाय तर आता माझं लग्न मोडायला निघालीयस. कोण तो केडी का कोण त्याला खुशाल माझ्या घरी पाठवतेस तू? आणि जीवे मारायच्या धमक्या कोणाला देतेस ग? तुला काय वाटलं तुझ्या या असल्या फालतू धमक्यांना भीक घालू आम्ही? का करतेस हे सगळं पूर्वा? काय मिळते तुला असं वागून? अजूनही तुझी वृत्ती बदलली नाही ना? बोल ना पूर्वा, आता का गप्प आहे? बोल, उत्तर दे. काही काय बोलणार आहे मी? मैत्री म्हणजे काय, नाती म्हणजे काय हे ज्या मुलीला समजतच नाही ती काय आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे? पूर्वा आता पाणी डोक्यावरून चाललंय, बास झालं. आमची मैत्रीण म्हणून घेण्याचा हक्क आता तू गमवलायस पूर्वा. तू जा ना पूर्वा, तू नकोयस आम्हाला. तुझं तादम नको, तुझं इनोव्हेशन नको, तुझा प्रेझेन्स ऑफ माइंड नको, तुझं काही नकोय आम्हाला पूर्वा. तू नकोयस इथे. तुझी सावली नकोय आम्हाला लगोरीवर. रुजू, इथून पुढे तू लगोरीचा भाग नाहीयेस पूर्वा.
काय बोलताय तुम्ही गाईस? मुक्ता, मुक्ता तुला खरंच असं वाटतं मी या लेवलला जाईल? नाटक पुरे तुझी पूर्वा. माझं घर वाटवाणीने विकत घेतलंय आणि वाटवाणी कोणासाठी काम करतो हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहितीये. ओके. नाही ग मुक्ता, मला यातलं काहीच माहित नाहीये आणि मी वाटवाणीला काहीही सांगितलं नाहीये, ट्रस्ट मी. तू सांगितल्याशिवाय आणि तुझ्या परवानगी शिवाय वाटवाणी काहीच करत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहितीये पूर्वा. त्यामुळे आता तुझ्या या नाटकी रडण्याने आम्ही अजिबात फसणार नाही होत पूर्वा. गाईज मी कसं सांगू तुम्हाला, मी काहीच केलेलं नाही. आय केअर फॉर यू. प्लीज मी असं करेन असं वाटतंय तुम्हाला पूर्वा? प्लीज बास कर तुझी नाटक. उर्मी आत्ताच आत्ता इथून चालती हो, नाहीतर मी हे बघा उल्हास तुम्ही यामध्ये पडू नका. तुम्हाला कळत कसं नाहीये काही? खरंच मी काहीच केलं नाही. प्लीज ट्रस्ट मी. जस्ट शट अप पूर्वा. आम्हाला तुझं काहीही ऐकायचं नाहीये प्लीज. आणि तुझी ही सगळी कारस्थाना मी विक्रमच्या कानावर घालणार आहोत पूर्वा. मधल्या काळात जरा चांगलं वागून तुझ्याबद्दल जे काही बरं मत झालं असेल ना विक्रमचं, ते आता कसं बिघडतं ना ते बघ. आणि तुला काय वाटलं ग पूर्वा, मी विक्रमला काही सांगितलं नसेल? यापुढे मी विक्रमला सगळं सांगणार. मी आता त्याच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाहीये. सांग वाटवाणी, तूच विकत घेतलेस ना मुक्ताचं घर त्या पूर्वाच्या सांगण्यावरून? नाही नाही वाटवाणी, माझ्यापासून काय लपवू नकोस. हा नाही तर अशी हालत करीन ना की कोणासाठी काम करतो ते तर जाऊच दे. स्वतःचं नाव सांगायच्याही लायकीचा राहणार नाहीस, कळलं? अरे मी खरंच सांगते रे विक्रम, मी काय नाही केला. हे वाटवाणी खरं बोल, खरं बोल. अरे त्या माणसानी स्वतःनी सांगितलं आम्हाला की तूच विकत घेतलंयस ते घर म्हणून. ते काय माणसात का कोण आहात रे तुम्ही? आधी काय तर मला मारायला गुंड पाठवले तर तेव्हा मी गप्प बसलो. मी खरंच सांगते मी काय पण केलेला नाही. खोट नको बोलूस वाटवाणी. मी लाई तूच पळवलं होत आणि नंतर मोठेपणाचा आव आणून पूर्वा सोडून गेली त्याला तिकडे. अरे अजून किती खालच्या लेवलला जाणार आहात रे तू आणि तुझी ती पूर्वा मॅडम. मी काय पण केलेला नाही. मला सोड ना बाबा विक्रम. तू असं ऐकणार नाहीस ना? काय हवे रे तुम्हाला? हा सांगून टाका काय ते सांग. मी खरंच सांगते विक्रम, मी काय नाही केला. मला सोड. सोडू? असंच सोडू तुला? हे बघ वाटवाणी मुकाट्याने सगळं कबूल कर, नाही तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी नसेल सांगतोय. मी जे काय करते ते सगळं पूर्वाच्या सांगण्यावरूनच करते ना. हो ना? मग आता हेही कबूल कर की मुक्तालाही तूच घराबाहेर काढलंय पूर्वाच्या सांगण्यावरून. त्यावर सूट घ्यायचा घाणेरडा प्रयत्न तुमचा, तुमच्या सारखांना ना. हा हा अमित केला हे समजा. पूर्वाच्या सांगण्यावरून मी मुक्ताच्या घर विकत घेतला कारण ते पूर्वाला ना बांदेकर हाऊस विकत घ्यायचा होता. मुक्ताला एक पण घर मिळाला नाही पाहिजे. ते मिहिरला घेऊन रस्त्यावर राहायला आला पाहिजे. एकदम बेजार करून टाकायचा तिला. म्हणजे मग आहे ना ते बँकच्या 5 लाख रुपये ते भरूच शकेल नाही. मग ते बांदेकर हाऊसला विकायला परमिशन देईल. अशा प्लॅन होता पूर्वा मॅडमचा. आता तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी तुम्ही स्टार प्रभा यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.